नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? आमचे हे चालले कामावरती. काय म्हणता? कुठं काय म्हणतोय? काय म्हणायचं? कत्री म्हणा. शांताबाईचं गाणं म्हणायचं का? होय मित्रांना, येतं का? येतं का? तर आज नाही लय कुठं काम. आज इथंच काजटमध्येच काम आहे. थोडं जायचं, मशनी घेऊन यायचं. लांब आहेत ना मशनी, बाहेर काम चाललेलं. तर हिला वाटतं मी कामावर जाऊ नये, आज घरीच थांबावं. फाटीशी हाला उलट. फाटीशी हाला ना. काय म्हणते? काय नाही, पारुसा दिसते. काय डोळे लाल झालेत? वेल्डिंग ने डोळे लालच होणार की? आता 4-5 दिवस झालं काम चालू आहे ना बाहेर. तर निघालो काम हो म्हणून आता आज सुट्टी घ्यावा वाटत होती. पण इथलंच काम आहे, शेजारचं गावचं काजडमधलं. जाऊ दे म्हणलं, करून टाकणं गरजेचं आहे कवा तरी. आता ते काय होईल, मशनी आणा जायचं, जाऊन यायला 11:30-12 वाजणार ना. कुठनं? मशनीत काम. माझं कुरिअर दिलं असतं मी पॅकिंग करून. तिकडं मशनी बिग वन कर. तीन कुरिअर होती. माघारी आल्यावर जातो तुझ्यासाठी संध्याकाळी. घेतलं किती गावातलं 2 तासच काम आहे. झालं की झालं, निवांतच आहे आज. मग काय नाही मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ आहे ना. काय नाही म्हणत आहे, तुमच्याकडंच काम आहे. तुम्ही चाललाय कामा म्हणलं, दाखवा व्हिडिओ. तर काय सापडा ना म्हणलं, तुम्ही थोडा कहा ना व्हिडिओ काढा तुमचा सकाळ सकाळ. काय काय आणखी? काय नाही, हे डोबळं कधी बुजावताय त्याचं मला टेन्शन नाही. हा तुम्हाला विषय काढला की तुम्ही निघूनच जाताय लगे. मिस्त्रींना बोलवा, घ्या करू पटपट पटपट. 1 महिना जाईल मित्रांनो, 1-2 महिना जाईल. कशाला लागतं 1-2 महिने? दुबळ बुजवायचं सुखाचं आहे का? बाकीचं सगळं झालंय. आताशी कर्ज नीर झालं. एवढं 2-4-5 दिवस काम केलेलं, थोडंफार देणं झालं. तर काय झालं, सकाळ एवढं नाही विषय. काय झालता, थोडं मार्बल उधार आणलेला, पुन्हा प्लम्बिंगचं उधार आणलेलं, लाईटीचं उधार आणलेलं. म्हणजे प्रत्येक म्हणजे काय काय अशा गोष्टी आहेत की ते क्रेडिटवर आणलेल्या इमेज होती ना तिथं थोडीफार, ती पण म्हणलं इज्जत जायची. मग थोडं 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 करून 10 जणांचं 3-3 हजार म्हणलं तरी 43,000 रुपये झालं लोकांचं देणं. मग ते दिलं सगळ्यांचं. असं नाही की कुणाचं पैसे राहिलं नाही. आता फक्त थोडं थोडंसं म्हणजे निम्म मार्बलवाल्याचं राहिलं. निम्म म्हणजे 5-7 हजार रुपये राहिलं मार्बलवाल्याचं. कलरवाल्याचं 1.5 हजार रुपये राहिलं. कारण कलर आणायला ना टेक्चरला मारायला लक्षातच नव्हतं. नका सांगू पैशाचं, नका सांगू. नाही नाही, तुला काम कधी करणार ते सांगा. सांगतोय रे तुला. मग ही लोकांचं दिलं. आता फक्त एवढे 2 जण राहिले, त्यांचं दिलं की कर्ज नील झालं. आपलं आपल्या मोनाचा रुपया नाही. 43,000 झालं तर पुन्हा म्हणाय नको तू काम करतोय. काय होतं त्यात, आम्ही व्हिडिओ काढतो ना. आज हे काम चाललंय, ते काम चाललंय. डायरेक्ट माणूस फोन करून म्हणतं तुला तुझं घराचं काम करायला पैसे देऊन आमचं पैसे द्यायला नाही. तो डायरेक्ट माणूस बोलतं म्हणजे कसं, किंवा कमेंट करतं. मग तिथं अपमान झाल्यासारखं वाटतं. त्याच्यापेक्षा आधी लोकांचं 4 पैसे देणं द्यायचं आणि त्यांचं दिल्यानंतर मग पुन्हा पुन्हा काय वाटत नाही काम करायला. मग ह्या हेतूने मग मी वाटतं जाऊन द्या 4 पैसे लोकांचं. त्यांना पण असतं तारांबळ असते, कोणाचं काय गरज असते, ज्याची त्याचा पैसा ज्याला त्याला लागतो. मग झालं, आता आता झालं मिटलं सगळ्याचं. मग आता पुन्हा आता काय नाही, आणखी 1 महिनाभर काम केलं. काच दरवाजा, काच दरवाजा. आता किती लेण्या कमवायचं राहिलं. काचला 60,000 रुपये जातात टोटल आणि दरवाज्याला 45,000 झालं. ओके मध्ये विषय होतो माझा. आणि काय नाही, 2 महिने 2 महिन्यात मी 1 लाख रुपये कमवू शकतो हे मला कॉन्फिडन्स आहे. आहे ना, तुला वाटतं ना कमवू शकतो? ओके, ते काम मोठं मिळालंय पण ते काम थकित आहे जरा. असं द्या, वातावरण छान आहे आपलं सकाळचं. असं कसं वाटतं? चला आज आपल्याला सांडगी करायचं ते इथं. तर एक फोटो काढ आपला फार्मास बरोबर. यावं जरा इकडं. पूर्ण घर येणार इकडं बघा. की बरेच जणांनी सांगितलेलं तुमचं फार्म हाऊस फिरून दाखवा बाई सगळ्यांना.
व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि शुभ सकाळ सगळ्यांना.